जामीन अर्ज फेटाळताच पूजा पळाली अशी चर्चा आता रंगू लागली आहे. अटकेच्या भीतीनं पूजा परदेशात पळाल्याची चर्चा आहे. दिल्ली पोलिसांकडून आता पूजाचा शोध सुरू आहे. पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता पूजा ही परदेशात गेल्याची चर्चा आहे. आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत. अजिंक्य, आपण पाहतोय की पूजा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज हा फेटाळण्यात आलेला आहे आणि आता त्यानंतर ती परदेशात गेल्याची चर्चा रंगू लागली. काय अधिकची माहिती? हो, खर तर वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिचा दिल्ली कोर्टाने काल अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर ती नक्की गेली कुठे अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि ती परदेशात देखील पळून गेली असल्याची एक चर्चा सुरू झालेली आहे. खर तर पूजा खेडकरचा शोध दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांच कडून सुरू आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता आणि याच गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पूजा खेडकरकडून प्रयत्न केले होते, परंतु कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कधीही तिला अटक होऊ शकते आणि याच भीतीने पूजा खेडकर ही परदेशात पळून गेली का अशी एक चर्चा सुरू झाली. कारण की मनोरमा खेडकर जी पूजा खेडकरची आई आहे हिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिने थेट महाडमध्ये पलायन केलं होतं आणि खोटं आधार कार्ड देऊन एका हॉटेलवरती राहत असल्याचं समोर आलं होतं. अशा प्रकारेच पूजा खेडकर नक्की भारतातच आहे की परदेशात पळून गेली याची चर्चा सुरू आहे, परंतु दिल्ली पोलिसांकडून जे आहे ते पूजा खेडकरचा आता शोध सुरू करण्यात आलेला आहे. नीलम, धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.